कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संबंधित कंपन्यांकडनं देखील आर्थिक अडवणूक आणि अन्याय होतोय. त्यामुळे पोल्ट्री धारक न्याय आणि हक्कासाठी एकवटले आहेत. नुकतेच दिंडोरी इथे बैठक घेऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येणारा कुक्कुटपालन व्यवसायाची आता व्याप्ती वाढली आहे. उच्च शिक्षित तरुण वर्ग पोल्ट्री व्यवसायाकडे वळलाय. गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय वाढीस लागलाय. परंतु कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी संबंधित कंपनीकडनं होणारी पिळवणूक यामुळे या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडलाय. कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेत सोडवण्यासाठी नाशिक जिल्हा कमिटी स्थापन करण्यात आली आहे. 1000 पिल्लांचा 75 दिवसापर्यंतचा खर्चाच्या तुलनेमध्ये कुक्कुटपालन व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागत असल्याचे सदू गावित यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय. डीओसी चा रेट काय वाढलाय काल बघा तुम्ही. डीओसी 35 रुपये प्लस GST आहे. त्या अनुषंगाने त्यांचं कसं त्यांना पण शेवटी कसं फार्मरचा विचार करावा लागतो. फार्मरचा विचार करायलाच पाहिजे. जर फार्मरचा विचार नाही केला म्हणजे एक प्रकारे 5000 पक्षी टाकले म्हणजे 10000 रुपये आहे तो फार्मर त्या लेबरला देतो. तुमचा माणूस येतो वेटरनरी. आजच्या परिस्थितीमध्ये सर्वच लोक वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र येतात. शेतकरी असतील, नोकरदार असतील, तशाच पद्धतीने आम्ही पोल्ट्री धारक नाशिक जिल्ह्यातील सर्वजण एकत्र येऊन आमच्या समस्यांवर आम्ही आपापसात चर्चा केली. गेल्या मार्च महिन्यापासून आम्हाला पोल्ट्री व्यवसायात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आणि हा सामना करताना बरेचसे पोल्ट्रीधारक आर्थिक अडचणीत आलेले आहेत. पोल्ट्री फार्म कंपन्या ज्या आहेत त्या फार्मरला अडचणीत आणतात. आणि पेमेंट काढताना मात्र तुटपुंजी रक्कम त्यांच्या हातात देऊन त्यांची बुडवून केली जाते, त्यांची फसवणूक केली जाते. खऱ्या अर्थानं पोल्ट्री व्यवसाय हा अतिशय उत्तम आहे. परंतु तो पोल्ट्री व्यवसाय वाचला पाहिजे, जगला पाहिजे. परंतु त्याला जर कुठल्याही पोल्ट्री व्यवसायामध्ये जर पैसे उपलब्ध होणार नसतील तर भविष्यात इतर जी घटकांची अडचण आर्थिक अडचण होती तीच परिस्थिती पोल्ट्रीधारकांची होईल. ही भावना लक्षात घेऊन आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक एका संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत. आणि आमच्या व्यथा आम्ही माध्यमांसमोर मांडून प्रशासनासमोर त्या अडचणी मांडणार आहोत. आणि कंपन्यांशी चर्चा करूनच आम्ही आमचा भविष्यात हा पोल्ट्री व्यवसाय सुरू करणार आहोत. कारण लॉकडाऊननंतर आम्हाला कुठल्याही पोल्ट्री धारकाला कुठल्याही प्रकारचे पैसे उपलब्ध होत नाहीत. आमचा सरासरी 7-7.5 हजार पक्षाचा जर शेड असेल तर 40-45 हजार रुपये भांडवली खर्च लागतो. मध्यंतरी मी प्रीमियम कंपनीचे पक्षी टाकले. गेल्या 3 महिन्यापासून मी पेमेंटची वाट बघतो आहे. अद्यापही पैसे त्यांनी माझ्या खात्यावर टाकलेले नाहीत. त्याच्यानंतर आता AV कंपनीचे पक्षी टाकले. ते तर म्हणत आहेत तुम्हाला पेमेंटच निघणार नाही. माझा माल जवळजवळ 16-16.5 टन गेलेला आहे असं जर म्हणत असतील आणि त्याची कॉस्ट किंवा FCRचं कारण देऊन ते जर माझा पेमेंट नाकारत असतील तर मला वाटतं माझ्यासारख्या अनेक जे पोल्ट्रीधारक श्रावण महिन्यामध्ये ज्यांनी पक्षी टाकलेले होते त्यांच्यावरही तीच वेळ आलेली आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपल्या माध्यमांमार्फत मी संबंधित कंपन्यांना आवाहन करतो की जेवढे पोल्ट्रीधारक आहेत ज्यांनी पक्षी आपल्या कंपन्यांमार्फत पक्षी टाकले असतील त्यांचे पेमेंट तात्काळ वर्ग करा. कोणावरही अन्याय होणार नाही आणि अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला पोल्ट्रीधारकांना वागणूक द्यावी. यापुढे संघटनेतल्या कुठल्याही पोल्ट्रीधारकावर काही जर अन्याय झाला तर आम्ही कायदेशीर मार्गाने संबंधित कंपनीविरोधात लढाई लढण्यास सक्षम आहोत. आणि पोल्ट्रीधारकांना न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही आज संघटना स्थापन केलेली आहे. धन्यवाद. आजच्या परिस्थितीमध्ये सर्वच लोक वेगवेगळ्या माध्यमातून एकत्र येतात. शेतकरी असतील, नोकरदार असतील, तशाच पद्धतीने आम्ही पोल्ट्रीधारक नाशिक जिल्ह्यातील सर्वजण एकत्र येऊन आमच्या समस्यांवर आम्ही आपापसात चर्चा केली. गेल्या मार्च महिन्यापासून आम्हाला पोल्ट्री व्यवसायात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आणि हा सामना करताना बरेचसे पोल्ट्रीधारक आर्थिक अडचणीत आलेले आहेत. पोल्ट्री फार्म कंपन्या ज्या आहेत त्या फार्मरला अडचणीत आणतात. आणि पेमेंट काढताना मात्र तुटपुंजी रक्कम त्यांच्या हातात देऊन त्यांची बुडवून केली जाते, त्यांची फसवणूक केली जाते.
खऱ्या अर्थाने पोल्ट्री व्यवसाय हा अतिशय उत्तम आहे, परंतु तो पोल्ट्री व्यवसायिक वाचला पाहिजे, जगला पाहिजे, परंतु त्याला जर कुठल्याही पोल्ट्री व्यवसायामध्ये जर पैसे उपलब्ध होणार नसतील तर भविष्यात इतर जी घटकांची अडचण आर्थिक अडचण होते तीच परिस्थिती पोल्ट्रीधारकांची होईल, ही भावना लक्षात घेऊन आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक एका संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहोत आणि आमच्या व्यथा आम्ही माध्यमांसमोर मांडून प्रशासनासमोर त्या अडचणी मांडणार आहोत आणि कंपन्यांशी चर्चा करूनच आम्ही आमचा भविष्यात हा पोल्ट्री व्यवसाय सुरू करणार आहोत। कारण लॉकडाऊननंतर आम्हाला कुठल्याही पोल्ट्रीधारकाला कुठल्याही प्रकारचे पैसे उपलब्ध होत नाहीत। आमचा सरासरी 7-7.5 हजार पक्षाचा जर शेड असेल तर 40-45 हजार रुपये भांडवली खर्च लागतो। मध्यंतरी मी प्रीमियम कंपनीचे पक्षी टाकले, गेल्या 3 महिन्यापासून मी पेमेंटची वाट बघतो आहे, अद्यापही पैसे त्यांनी माझ्या खात्यावर टाकलेले नाहीत। त्याच्यानंतर आता येवी कंपनीचे पक्षी टाकले, ते तर म्हणतात तुम्हाला पेमेंटच निघणार नाही, माझा माल जवळजवळ 16-16.5 टन गेलेला आहे असं जर म्हणत असतील आणि त्याची कॉस्ट किंवा एफसीआरचं कारण देऊन ते जर माझा पेमेंट नाकारत असतील तर मला वाटतं माझ्यासारख्या अनेक जे पोल्ट्रीधारक श्रावण महिन्यामध्ये ज्यांनी पक्षी टाकलेले होते त्यांच्यावरही तीच वेळ आलेली आहे। आणि म्हणून या निमित्तानं आपल्या माध्यमांमार्फत मी संबंधित कंपन्यांना आवाहन करतो की जेवढे पोल्ट्रीधारक आहेत ज्यांनी पक्षी आपल्या कंपन्यांमार्फत पक्षी टाकले असतील त्यांचे पेमेंट तात्काळ वर्ग करा, कोणावरही अन्याय होणार नाही आणि अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला पोल्ट्रीधारकांना वागणूक द्यावी। यापुढे संघटनेतल्या कुठल्याही पोल्ट्रीधारकावर काही जर अन्याय झाला तर आम्ही कायदेशीर मार्गाने संबंधित कंपनीविरोधात लढाई लढणे सक्षम आहोत आणि पोल्ट्रीधारकांना न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही आज संघटना स्थापन केलेली आहे। धन्यवाद। या कोरोनाच्या काळामध्ये जसं पोल्ट्रीधारकांना जो काही अडचणी सोसावं लागल्या त्याच्यामध्ये कंपनीला पोल्ट्रीधारकांनी हे केलं आहे, सहकार्य केलेलं आहे, त्यांनी जे पेमेंट दिलं त्याला हे केलेलं आहे। तर आत्ता कंपनी इतकी काही हे करते, त्यांची ची कॉस्ट 33 रुपये झाली, फीड कॉस्ट 30 रुपये झालेली आहे। फार्मरांचे जे जी सी पहिले 5 वर्षापासून 5.5 रुपये होता तो आज पण 5.5-6 रुपयेच देत आहे, ते फार्मरला काही वाढून देत नाही आहे, फक्त त्यांची हे वाढवते, चीक कॉस्ट वाढते, फीड कॉस्ट वाढते, आजी मेडिकल कॉस्ट वाढते त्यांची, आणि त्यांचे पिल्लं आमच्या फार्मर येऊन पडले का त्यांचे पैसे पूर्ण खरे झाले, सुपरवायझरचा पगार, मॅनेजरचा सगळे ते आमच्या याच्यातूनच सगळं निघणार आणि आम्हाला नंतर तुटपुंजी काहीतरी 10-20-30 हजार रुपये आम्हाला पेमेंट काढणार आणि वरून सांगणार तुमचा एफ सी आर हे झालेलं आहे, तुमची कॉस्ट वाढलेली आहे, पण यांची फीडची क्वालिटी माहीत नाही राहत आम्हाला, शेवटला काय काय बदल करता, कुठं काय करता आहे आम्हाला। आणि जी आज आम्ही जी संघटना स्थापन केली ही फक्त त्यासाठी केली का कोणत्याही फार्मरला कुठेही कोणत्याही कंपनीतून काहीही अडचण आली तर आमची संघटना त्याच्यासाठी सदैव उभं राहील। त्यांनी कायदेशीर त्या कंपनीला आम्ही कायदेशीर त्या हे करेल आणि बस। सुखदेव खुर्दळसी 24 तास दिंडोरी नाशिक।